एका शिवमंदिरात एक लहान मुलगी महादेवाला दिवाबत्ती करण्यासाठी आली. मंदिरात मल्हारराव होळकर आपल्या सहकाऱ्यांसोबत बसले होते. एवढ्या मातब्बर माणसांसमोर ती जराही बुजली नाही. मल्हारराव पाहतच राहिले. स्त्रियांमध्ये गुण असत, मात्र ते दिसले नाही कधीच. घराची सीमा पार करून गेले की दुसऱ्या उंबरात अडकायचे, मग मरेपर्यंत. अहिल्येच्या वाट्यास सुदैवाने हे आले नाही, पण तरीही हिंमत असूनही संपूर्ण स्वातंत्र्यसुद्धा त्यांना प्राप्त झालं नाही. ही अहिल्याबाईंची कथाही आणि व्यथाही आहे. बाईंचे पती लवकरच गेले. आपल्या सवतीसह त्यांनीही सतीची तयारी चालवली होती, पण मल्हाररावांनी त्यांना जाऊ दिलं नाही. त्याचं काय झालं, चिता रचली होती. चितेवर दोन पत्नी, दोन कलावंतिणी आणि सात रखेली ओळीत बसल्या होत्या. ऐन युद्धात भांग घेऊन खंडेराव बाहेर पडले. जेवल्यानंतर तिशीच्या उंबरठ्यावरचं वय तसेच मोर्चापाशी आले आणि तोफेचा गोळा लागून पडले. हा त्यांचा देह हो, त्या कोवळ्या स्त्रियांच्या मांडीवर ठेवण्यात आला. मृत्यू असा समोर दिसत असताना मल्हाररावांनी हात जोडून विनंती केली आणि अहिल्याबाई त्यानंतर चितेवरून खाली उतरली. या अहिल्याबाईंनी माहेश्वरात वास्तव्य केले आणि देशभरातली मंदिरे आणि तीर्थस्थाने यांचा जीर्णोद्धार केला, एवढंच आपल्याला माहिती असतं. पण या पलीकडच्या अहिल्याबाई काय आहेत, त्यांनी राज्य केले म्हणजे नेमके काय केले, एकही लढाई न करता त्यांनी राज्य कसं केलं, घरातून आणि सरकारातून सतत त्यांच्याविषयी नाराजी दिसत असतानाही त्यांना आपला वचक राखणं कसं जमलं. त्यांची राजनीतीची पद्धतच वेगळी होती. मुख्यत्वे रयतेची त्यांच्यावर मर्जी होती. त्यांनी रणात न उतरण्याचं एक कारण त्यांच्या चरित्रात दिसतं. गोहदकरांची गढी मल्हाररावांच्या अनुपस्थितीत अहिल्याबाईंनी घेतली. ही बाईंची जीत होती, पण पुढे मल्हाररावांनी यासंबंधी खलबतात आपल्या पत्नीस आणि इतरांस घेतलं. सुनेला मात्र दूर ठेवलं. जो निर्णय झाला त्याचा हुकूम बजावण्यासाठी ही जबाबदारी मात्र अहिल्याबाईंवर टाकली. आपण सेवक आहोत, स्वामी घेतील तो निर्णय तेवढा ऐकायचा, त्याची ताबेदारी करायची, मुजोरी करायची नाही, हे बाईंनी इथे ठरवून टाकलं. त्यानंतर बाई कधीच लढाईत उतरल्या नाहीत. नाही म्हणायला मल्हारराव गेल्यानंतर तशा त्या पोरक्यात झाल्या होत्या. पती नाही, स्वामी नाहीत, राज्य मात्र आपल्याकडे डोळे लावून वाट पाहत आहे. पोटी मुलंही होते तेही गेले. यावेळी गंगोबादात्यांनी कारस्थान सुरू केलं. राघोबादादांना होळकरशाहीची तिजोरी दाखवून बोलावलं. राघोबादादा पुण्याहून फौज घेऊन आले. अहिल्याबाई इथे तयारीस लागले. त्यांनी हत्ती घेतला, शुभ्र शाल घेतली आणि राघोबांच्या भेटीला निघाले. वाटेत जनतेने मातोश्रींना, म्हणजे अहिल्याबाईंना, त्यांना सर्वजण मातोश्री किंवा साहेब असं म्हणायचे. त्यांना सगळ्या गावकऱ्यांनी फुलांनी नटवलं आणि त्यांचा जय जयकार केला. बाईंच्या पाठीशी एवढं मोठं सत्तेचं पाठबळ पाहूनच राघोबांनी नमतं घेतलं. समेट झाले. त्यांची राज्यावरची जबाबदारी मान्य केली गेली. त्यांनी आपले दूरचे नातेवाईक तुकोजी होळकरांना बोलावून घेतलं आणि पुण्याहून सुभेदारीची वस्त्र तुकोजींना आली. तुकोजी चाकरीस जाऊ लागले आणि राज्य मात्र बाईंनीच पुढे सांभाळलं. त्यांच्या पश्चात होळकरशाहीतील कुणीही राज्य सुपूर्द करण्यालायक नव्हता. तुकोजींचाही पराक्रम फारसा चांगला म्हणावा असा नव्हताच. त्यांना वरचेवर द्रव्य लागत असे. बाईंना द्रव्य केवळ तिजोरीत भरण्याची सवय, खर्च करायचे नाहीत माहितीच नाही. ब्राह्मण भोजन, तीर्थांचे जीर्णोद्धार आणि कर्मकांडाची तेवढे त्या हात मोकळा सोडत. फौजेसाठी नाही. मल्हारराव कधीच तिजोरीतून उचल घेऊन मोहिमेवर गेले नव्हते. उलट प्रत्येक मोहिमेवरून परतताना तिजोरीत भर कशी पडेल हे ते पाहत. बाईंनी माहेश्वरास आपली राजधानी हलवल्यापासून महेश्वरचा चेहरा मोहरा बदलला. अनेक ब्राह्मण आश्रयाला आले. बाईंनी त्या भागात केवळ देवदेवच केला आहे असं नाही, वस्त्रोद्योगास प्रोत्साहन दिलं, वस्त्रोद्योग सुरू केला. आज आपण ज्या माहेश्वरी सिल्कच्या साड्या आणि त्यांच्या तयार झालेला ब्रँड पाहतो, तेव्हा त्याचा जन्म अहिल्याबाईंमुळे झाला आहे. मंदिरांसाठी त्यांनी काय नाही केले ते विचारा. त्यांना भानगडी आणि भांडणात पडण्यात रस नव्हता. त्याच जागी मंदिर हवे असा अट्टहास न धरता, पण मंदिर मात्र हवे म्हणून त्यांनी जवळच पडलेली मंदिरे, पाडलेली मंदिरे बांधून घेतली.
आज हीच मंदिरे पुराण्या मंदिरांच्या साक्षी आहेत. आज त्यांची जयंती. अहिल्याबाईंच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्याविषयी आपल्याला कल्पनाच नाही. एक स्त्री म्हणून तत्कालीन राज्यकर्त्यांनी तिला झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिचं महात्म्य आणि सत्ता समजल्यावर तिला देवीपद बहाल केलं, जेणेकरून स्त्रियांनी त्यांची केवळ पूजा करावी. आज त्यांचा जन्मदिन. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही आठवणींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. महाएमटीबीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.